अनिल देशमुख पण माझ्याबरोबरच होते, ह्या सगळ्या मीटिंगला ते हजर होते. त्यांनी सांगितलेलं होतं की मला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं पाहिजे. त्यांचं नाव कमी झालं की ते म्हणले मला मंत्री नाही तर मी तुमच्यावर नाही, हे स्पष्ट आहे. प्रफुल्ल पटेलनी बाहेरनं पाठिंबा जाहीर केलेला होता, तो कुणाला दिला होता? तो भाजप, भारतीय जनता पक्ष. तर मी काही इथं खरं खोटं करू असू, तुम्हाला माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे, मी कधीच खोटं बोललेलं नाही आहे. आत्ता पण एक चुकलं की एका मिनिटात म्हणलं चूक झाली, शब्द मागे दुरुस्ती. त्या संदर्भात झाले, आता मी नावं सांगितली कोण कोण होतं, कशाला मी खोटं बोलील, काय मला करायचं आहे. का अनिल देशमुख पण माझ्याबरोबरच होते, ह्या सगळ्या मीटिंगला ते हजर होते. त्यांनी सांगितलेलं होतं की मला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं पाहिजे. भाजपने सांगितलं की तुमच्या मंत्रिमंडळाची यादी ज्यावेळेस गेली तर ते म्हणले की आम्हाला मधी आम्ही यांच्याबद्दल सभागृहात आणि बरीच ॲलिगेशन केलेली आहे आणि लगेच मंत्रिमंडळात आम्ही त्यांना घेतोय तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल, त्याच्यामुळे त्यांना घेता येणार नाही. आता त्यांनी तसं सांगितल्यामुळे त्यांचं नाव कमी झालं, त्यांचं नाव कमी झालं की ते म्हणले मला मंत्री नाही तर मी तुमच्यावर नाही, हे स्पष्ट आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मी ठरवीन ना, इतक्या लवकर तुम्हाला सांगितलं पाहिजे, माझा अधिकार आहे ना, योग्य वेळेस सांगेन. ठीक आहे, ती चर्चा आम्ही पेपरला वाचली, आपण काही काळजी करू नका. आम्ही तिघ जण अतिशय व्यवस्थित, कुठलेही मतभेद न होता, तुम्हाला कुठलीही बातमी ब्रेकिंग न्यूज न देता, अतिशय सामोपचारांनी जागांचं वाटप करू. एक मिनिट, तुम्ही ती काळजी करू नका बाबांनो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी मगाशी उदाहरण दिली, नितीश कुमार पण दोन दोन तीन तीन वेळेला त्यांच्यावर गेले की नाही, ममता बॅनर्जी गेले की नाही, मुफ्ती मोहम्मद गेले की मुफ्ती मेहबूबा मुफ्ती गेल्या की नाही, फारूक अब्दुल्ला गेले की नाही, किती नावं घेऊ. त्याच्यामध्ये सगळे त्यांच्याबरोबर गेलेलेत, परंतु तरी देखील आज सेक्युलर म्हणून ते त्या ठिकाणी भेटतात. आणि मागच्या वेळेस आम्हाला सगळ्यांना शिवसेनेबरोबर नेलं, शिवसेना कोण होती तुम्ही पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती का हो, 2014 आम्ही सगळेजण तिथं बसलो असताना बाहेर जाऊन वरिष्ठांना विचारून प्रफुल्ल पटेलनी बाहेरनं पाठिंबा जाहीर केलेला होता, तो कुणाला दिला होता? तो भाजप, भारतीय जनता पक्ष त्यांना दिलेला होता. त्यामुळे ते सरकार आलं. विश्वासदर्शक ठरावाला पण आम्ही भाग घेतला नाही, तटस्थ राहिलो, म्हणजे एक प्रकारचं मदतच होती ना. अरे पट्ट्या.